वीज बिले कमी करून देणार अशी घोषणा केल्यानंतरही महाविकास आघाडी सरकार शब्दावरून फिरले आहे, त्यामुळे या विश्वासघाती सरकारच्या विरोधात भाजपच्या वतीनं सोमवारी पनवेलमध्ये वीज बिल होळी आंदोलन करून महाविकास आघाडी सरकारच्या मनमानी कारभाराचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी वाढीव वीज बिलं रद्द करा अशी जोरदार मागणी करतानाच ठाकरे सरकारच्या अनागोंदी कारभाराविरोधात घोषणाबाजी झाली. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष जयंत पगडे, सभागृह नेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला घरत, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, ज्येष्ठ नेते सुनील घरत, प्रभाग समिती सभापती समीर ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, तेजस कांडपिळे, एकनाथ गायकवाड, संजय भोपी, किसान मोर्चाचे अशोक गायकर, अनेश ढवळे, शशिकांत शेळके, सीसी भगत, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वर्षा नाईक, माजी नगरसेविका सिद्धिका पुंजानी, नीता माळी, संजय भगत, भीमराव पोवार, अमरीश मोकल, शिवाजी भगत, मनोहर मुंबईकर, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, ज्योती देशमाने, मनीषा चिले, सपना पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. काय केलं ह्या सरकारने आताच्या काळामध्ये? आपण सातत्यानं ज्या वेळेला ह्या करोनाच्या ज्या लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येक गरीब नागरिक याच्यामध्ये पिचला गेला, अडकला गेला, त्याच्या कुठेतरी दुःखावरती भोंगर मारायचं काम या सरकारने करायला पाहिजे होतं, पण हे सरकार सातत्यानं ह्या बिलांच्या बाबतीमध्ये आम्हाला फसवत आलं. कसं फसवत आलं? पहिल्यांदा आपल्याला त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही 100 युनिटपर्यंत बिल या लॉकडाऊनच्या काळामध्ये जे वाढीव आलं ते आम्ही तुम्हाला 100 युनिटपर्यंत माफ करतो. आपल्याला असं वाटलं त्याला 100 युनिट तर 100 युनिट तेवढं तरी गरिबांचा माफ झालं तरी कुठंतरी थोडासा आपल्याला आधार मिळेल. 100 युनिटचा विषय गेला, त्याच्यानंतर कुठेतरी मध्येच घोषणा केली की नाही आम्ही 50% वीज माफ करू. वीज बिला 50% माफ करायचं लोकांना जरा बरं वाटलं, चला कुठंतरी आम्हाला या करोनाच्या काळामध्ये आमचं उत्पन्न बुडालं, आम्ही बेरोजगार झालो आणि या काळामध्ये आम्हाला कुठेतरी हा आधार मिळेल. 50%चा विषय होता होता त्याच्या कॅबिनेटच्या मिटिंगा चालू झाल्या. आपल्याला रोज असं वाटायला लागलं, आपले विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष, दरेकरजी आपले विरोधी पक्षनेते, सातत्यानं भारतीय जनता पार्टी या करोनाच्या काळामध्ये रस्त्यावरती आहे. तुम्ही बघितलं अनेक प्रश्न घेऊन या सरकारला त्या भैऱ्या मोक्याने आंधळ्या सरकारला कुठे ऐकायला गेलं पाहिजे, पुन्हा आम्ही रस्त्यावरती आहे. हा राजा ह्या सरकारचा तो क्वारंटाईन होऊन घरामध्ये बसला आहे, तो मातोश्रीच्या बाहेर पडायला मागत नाही. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी रस्त्यावर, विरोधक रस्त्यावरती, आणि हे एका मातोश्रीच्या बाहेर पडायला तयार नाही आहेत. अशा या कंडिशनमध्ये जर तिन्ही निर्णय यांनी बदलले आणि आम्हाला दिवाळीच्या अगोदर सांगितलं की आता तुम्हाला मी गोड बातमी देणार, लोकांना वाटलं चला एवढं 2-3-4 महिने गेले आता तरी आम्ही, आणि आम्हाला MSEB सांगितलं तुम्ही बिलं जरा भरा, भरली ना आमचा निर्णय सरकारचा वरून जर आला तर ते तुमचे पैसे आम्ही तुम्हाला परत देऊ. लोकांनी विश्वासाने हे पैसे भरले, काही लोकं भरत आहेत, काही लोकांकडे भरायला ती ताकद नाही आहे, ते जर भरायला गेले तर घरात खायला काही नाही आहे. अशा कंडिशनमध्ये परवा नितीन राव जे ऊर्जा मंत्री आहेत, मला असं वाटते की हे काँग्रेसचे आहेत, म्हणून या ठिकाणी असा विषय होतोय की काय जे राष्ट्रवादीचे नेते आहेत, राष्ट्रवादीचे मंत्री आहेत, तिथे उद्योगजी त्यांचं ऐकतात, तिथे आम्ही असं म्हणतो SC महामंडळाचे सुद्धा कर्मचारी आमचे बंधू आहेत, त्यांना तिथी फॅसिलिटी मिळालीच पाहिजे. पण त्यांना देत असताना या संपूर्ण जनतेचं वीज बिल जर तुम्ही माफ केलं असतं, 3-3.5 हजार कोटीचा फक्त विषय होता, 3-3.5 हजार कोटीचा विषय यांनी घेतला नाही. याच्यामध्ये दिवाळीनंतरची गोड बातमी बाजूला झाली, पण या लोकांनी याच दिवाळीला सगळ्या गरिबांचं दिवाळं काढलं, दिवाळीची जी गोड बातमी बाजूला गेली आणि जाहीर केलं की आम्ही कसलीही वीज माफी देणार नाही, आणि आम्ही जर तुम्ही आता वीज माफी बिल भरले नाहीत तर आम्ही तुमचे कनेक्शन तोडायला हवं, इतकं हे सरकार निष्फळ झालं. संघर्ष केल्याशिवाय आपल्याला आता पर्याय उरला नाही, वेगवेगळे प्रश्न घेऊन आपण नेहमी रस्त्यावर उतरत आलेलो आहोत, या पुढे सुद्धा रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. हे वाढीव वीज बिल जे आपल्या सर्वांच्या माती मारण्यात आलं, अचानक लॉकडाऊन झाल्यानंतर 1 एप्रिलच्या नंतर अचानक वीज बिलच्या दरामध्ये वाढ करण्यात आली, ती कशासाठी करण्यात आली? सामान्य नागरिकांना विश्वासात न घेता, आमदार खासदार यांना विश्वासात न घेता अचानक वाढीव वीज बिल देण्यात आलं. त्यानंतर आपण बघतोय की हे वीज बिल न भरण्यासाठी वेगळ्या वेळोवेळी कॅबिनेटच्या मीटिंग होतील असे जाहीर करण्यात आले. कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये सामान्य नागरिकांना
आपण दिलासा देऊ अशा वेगवेगळ्या गोष्टी इथे पुढे करण्यात आल्या, परंतु हा केवळ वेळकाढूपणा होता। त्या वेळकाढूपणामुळे अनेक नागरिकांनी आपले हे पैसे भरण्यात आले, बिल काही जणांनी भरले, परंतु बरेच सामान्य नागरिकांना त्यांच्या घराचे भाडे असतील, अनेक हॉस्पिटलचे बिल असतील, मुलांच्या शाळांच्या फीज असतील, असे भरून भरून अतिशय त्रस्त झालेल्या या सामान्य नागरिकांना आता ठाकरे सरकारने पुन्हा सांगितलं या दिवाळीच्या नंतर की आहे वाढीव वीज बिल आपल्याला भरावेच लागेल, अशा या ठाकरे सरकारचा मी इथे जाहीर निषेध करतो आणि आपल्या सर्वांना एक हाक देण्याचा प्रयत्न करतो। या ठाकरे सरकारच्या विरोधात आता वेळ आलेली आहे, संघर्ष करण्याशिवाय आता सर्वांना आपल्याला पर्याय नाही। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।